हॅलो एव्हरी वन सारिकाज ॲथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत खूप छान अशा या पापड्या होतात पातळ अशा खूप सुंदर टेस्टला पण खूप छान लागतात पापड्या तुम्ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहे जाडे जे मोठ्या साईजला तांदूळ मिळतात डोस्यांसाठी ते घेतलेले आहे जुने असे तांदूळ घ्यायचे तुम्ही कोणतेही असे तांदूळ घेऊ शकताय जे जुने तांदूळ आहेत आणि मोठे आहेत ते आपण तांदूळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपण तीन दिवस भिजत ठेवणार आहे तीन दिवस त्याच्यातलं डेली पाणी चेंज करायचं आहे सकाळी संध्याकाळी आणि हे धुवून ठेवायचे आहे चौथ्या दिवशी हे आपण तांदूळ काढून घेतलेले आहे स्वच्छ त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे आता ह्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आपण एका पात्राच्या ता चाळणीमध्ये हे तांदूळ घातलेले आहे आणि त्याचे सर्व पाणी काळून घेतलेलं आहे आता आपण हे घरच्या घरी एका कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ सुकवून घेणार आहे तीन ते चार तासामध्ये हे आपल्या घरी तांदूळ सुकले जातात तुम्ही उन्हातही एक तास वाळवू शकताय तांदूळ छान वाळल्यानंतर आता आपण ह्याची पावडर करून घ्यायची चक्कीमध्ये ह्याचा पीठ तयार करून आणलेला आहे तांदळाचं असं छान आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता आपण त्यातल्या अर्ध्या पिठाच्या पापड्या करणार आहे पीठ छान चाळून घ्यायचं मी दोन वाटी इथं पीठ घेणार आहे एका भांड्यामध्ये मी पा पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे दोन वाटी मी इथं पाणी घालणार आहे छान आता आपण छान मिक्स करून त्याच्यात गाठी न होऊ देता एकसारखं असं सा पीठ हलवून घ्यायचं पाहू शकता असे छान पीठ आपलं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी खसखस घालणार आहे अशा प्रकारे हे आपलं बॅटर अर्धा तास झाकून ठेवायचं आणि आता ह्याच्या आपण पापड्या बनवणार आहे पाहू शकता अशा घट्ट हे असेल तर आपली पापडी छान होते आता एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे भांडं मोठ्या साईजचं सा घ्यायचं ज्याच्यावरती आपली जी प्लेट ठेवणार आहे ती बसेल अशा साईजचं भांडं सा घेतलेलं आहे आता प्लेटला आपण छान पुसून घेणार आहे थोडंसं तेल लावून प्लेट छान पुसून घ्यायची आहे म्हणजे आपली पापडी चिटकणार नाही आता आपण त्याच्यावरती थोडंसं असं तांदळाचं बॅटर तयार केलेलं घालणार आहे छान गोल गोल फिरवत आपली ही पापडी तयार करून घ्यायची आहे प्ल ताट आपण गोल गोल फिरवलं की आपले ही पापडी तयार होते तुम्ही कोण छोटी नाहीतर मोठी मीडियम साईजमध्ये कशीही पापडी तयार करू शकताय छोट्या छोट्या केल्यात तरी चालतं आता पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यावरती असं आपण हे झाकण ठेवलेलं आहे पापडी छान उकडून घेतलेली आहे छान पाच मिनटामध्ये आपली पापडी उकडली जाते थंड झाल्यानंतर सुईच्या साहाय्याने अशी पापडी आपण साईटनं सोडवून घ्यायची आहे थोडी पाण्यामध्ये सुई बुडवायची आणि साईटनं अशी पापडी सोडवून घ्यायची थंड झाल्यानंतर काढा म्हणजे पापडी तुटत नाही अशा प्रकारे हलक्या हाताने पापडी छान उचलून घ्यायची आहे आणि घरच्या घरी अशी उन्हा वाळवायला ठेवायची आहे फॅनखाली ह्या पापड्या छान वाळतात आता मी बा काही बॅटरमध्ये एक चमचा तीळ घातलेला आहे तुम्ही कलरच्याही पापड्या बनवू शकताय थोडा कलरही घालू शकताय प्लेनही ठेवू शकताय किंवा तुम्ही तीळ आणि खसखस घालूनही करू शकताय अशा प्रकारे मी सर्व ह्या पापड्या तयार करून घेणार आहे पाहू शकता किती छान अशा या पातळ पापड्या तयार झालेल्या आहेत खूप सुंदर अशा झालेल्या आहेत ह्या घरच्या घरी एक दिवस छान वाळवून घ्यायच्या दुसऱ्या दिवशी उन्हात एक तास अशा पापड्या ठेवल्या की छान वाळल्या जातात एका तासामध्ये खूप छान अशा पापड्या झालेल्या आहेत पाहू शकता त्याच्यात तीळ आणि खसखस खूप सुंदर दिसत आहे मी काहीमध्ये कलरही टाकून केलेला आहे खूप छान झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊया आणि त्याच्यामध्ये आपण पापडी तळून घ्यायची आहे पाहू शकता किती छान फुललेली आहे पापडी आपली खूप छान प्रकारे झालेली आहे कलरची ही पापडी आपण बनवली तीही तळून बघूया ती पण छान झालेली आहे पाहू शकता किती छान फुललेली आहे अगदी डबल होतात ह्या तळल्यानंतर आणि एकदम खुसखुशीतही होतात तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर तुम्ही ही पापडी जशी आपण उडदाचा पापड भाजतो त्या टाईपमध्ये ही भाजूनही घेऊ शकताय आहे गॅसवरती अशा प्रकारे ही आपण पापडी भाजून घेतलेली आहे भाजूनही खूप छान टेस्टला लागते ही पापडी नक्की रेसिपी करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका एकदम खुसखुशीत अशा ह्या पापड्या तोंडात घालताच विरगळ अशा ह्या तांदळाच्या पापड्या झालेल्या आहेत अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू